चैतन्य हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते माननीय आमदार अजितदादा पवार साहेब आणि यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संग्रामय्या जगताप विधानसभा सदस्य आपण स्वागत करूया माननीय आमदार अजितदादा पवार साहेब सर्व मंडळींनी महिला वर्गानी बाजूला व्हायचं आहे आणि पुरुष मंडळी सुद्धा थोडी बाहेर थांबतील फक्त मान्यवर मंडळी आत येतील कारण आज या कार्यक्रमासाठी खास आमदार साहेब सगळे आणि नगरसेवक नगरसेविका महापौर या सर्व मान्यवरांना आत येण्याची विनंती करते बाकी सर्व नागरिकांनी कृपया बाहेर थांबून शुभेच्छा द्यायच्या आहेत माननीय संग्रामय्या जगताप माननीय आमदार अध्यक्ष साहेब यांना विनंती करते आपण आज यावं चैतन्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहे माननीय आमदार श्री अजितदादा पवार साहेब त्यांच्या हस्ते महाराजांचं साईबाबांचं पूजन आणि दीप प्रज्वलन आपण या ठिकाणी करतो आहोत
आदरणीय दादा या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. मी दादांचं स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी संग्राम जगताप, दुसरे माझे सहकारी लहूजी कानडे, तसंच गणेश भोसले आपले उपमहापौर, संपत बारसकर, दीपालीताई बारसकर, डॉक्टर एस एस दीपक, विनीत पाऊल बुद्धे, सुनील त्र्यंबके, बाळासाहेब पवार, आज बाकीच्याही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे उपस्थित असणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत, ते सर्व मान्यवर ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या करता एकत्र जमलोय, ते डॉक्टर अरुण बोरुडे, डॉक्टर सौभाग्यवती स्वातीताई बोरुडे, बोरुडे परिवारातील सर्व त्यांचे सहकारी, चैतन्य हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी रुग्णसेवेचा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी तरुण मित्र आणि माझ्या मान्यवरांनो, खरं तर मी हा कार्यक्रम 2-3 दिवसापूर्वी दिला होता, परंतु काही अडचणीमुळे मला वाटतं शनिवारी मी कार्यक्रम दिलेला होता, काही अडचणीमुळे मला तो पुढे ढकलावा लागला. परंतु 6, 7, 8, 9 हे 4 दिवस हवामान खात्याने सांगितलं, अचानक काही ठिकाणी गारपीट पडेल, अवकाळी पाऊस पडेल, वारं जोरात त्या ठिकाणी व्हाईल आणि ह्याचं फार मोठं नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होतं. आपण बहुतेक जण शेती व्यवसायामध्ये संबंधित आहोत, त्यामुळं थोडंसं आज अरुण बोरुडे आणि स्वातीताई बोरुडेंच्या त्या चैतन्य हॉस्पिटलच्या कार्यक्रमावर पण काही परिणामामध्ये परिणाम झालेला आहे. आज या सगळ्या अवकाळी पावसामुळं निफाड तालुक्यात इतर भागात खूप नुकसान झालेलं आहे. एक तर गव्हाची पिकं काढायला आलेली आहेत, द्राक्ष ज्यांची राहिली ती द्राक्ष मार्केटला पाठवायची, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा हे रब्बीची जी पिकं आहेत ती एक अडचणीमध्ये आलेली आहे. आता उद्या मला लहूजी कानडेंना, संग्राम जगतापांना याबद्दल आवाज उठवण्याचं काम सभागृहामध्ये करावं लागेल, ते आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका. आज डॉक्टर अरुण आणि स्वातीताई हे फार तसं बघितलं तर अतिशय गरिबीतनं पुढे आलेले हे डॉक्टर आहेत. डॉक्टर अरुण बोरुडे तर यांचा शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षण पण त्यांनी शहर टाकळीला केलं, माध्यमिक शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण त्यांनी शेगावला केलं आणि दोघांनी अरुण आणि स्वातीताई त्या दाम्पत्यांनी नगर शहरात गेल्या 14 वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात. घोडगंगा येथील ख्रिश्चन मिशनरी प्रसूती हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या महिन्याला 60 ते 70 प्रसूती याचा अनुभव त्यांना आहे. अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध फिजिशियन साईदीप हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर एस एस दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना 13 वर्षाचा अनुभव आहे आणि इथं ही जागा नवीन आपलं नगर वाढत आहे आणि ह्या भागामध्ये पण अनेक प्रकारच्या इमारती झालेल्या आहेत. इथं हॉस्पिटलची गरज होती आणि ते दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या चैतन्य हॉस्पिटलची दृष्टी आणि संकल्पना सर्वांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि समाजाला भागीदार करून एकात्मिक नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा पुरवण्याच्या बद्दल त्यांनी हे उभं करण्याचा निर्णय घेतला. चैतन्य हॉस्पिटल यात ग्राउंड प्लस 4 असं आहे. डॉक्टर एकदम वरच्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, म्हणजे पेशंट लोकांना कधी पण रात्री अपरात्री काही अर्जन्सी असेल तर लगेच दोघांना पण तिथं खाली येऊन त्यामध्ये पेशंटवर मदत करता येईल. सर्व आजारांवर अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचं योग्य निदान करून यशस्वी उपचार एकच दालन असं ते चैतन्य हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं
जे डॉक्टर अरुण बोरुडे आणि स्वातीताई बोरुडे या संचालकांच्या सह जे आता इथं डॉक्टर्स नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ व्यवस्थापन त्या सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं देखील मी या निमित्ताने जाहीर करतो. काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काल होळी समस्त महाराष्ट्रवासियांच्या जीवनात एक रंगाची उधळण आनंदाची बहार घेऊन त्या ठिकाणी आलेलं होतं. समाजातील द्वेषभावना वाईट विचारांच्या होळीचं दहन होऊन आपण ते नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. परस्परातील स्नेह आपुलकी बंधुत्वाची भावना वाढीस लागो आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्साह चैतन्याचं वातावरण निर्माण हो. तसंच आज साजरं करणाऱ्या येणार काल आपण होळी अशा पद्धतीनं साजरी केली. आज धुलिवंदन, मला अनेकांनी विचारलं की दादा धुलिवंदन असताना तुम्ही कसं काय कार्यक्रम घेताय, परंतु आम्हाला उद्यापासून पुन्हा अधिवेशन असल्यामुळे आमचा नाईलाज होता. त्या धुलिवंदनाच्या सणाच्या देखील मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. नेहमी लक्षामध्ये राहील की आमच्या स्वातीताईंचं आणि अरुणजींचं हे चैतन्य हॉस्पिटल दुर्वाडीच्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी आपण त्याचं उद्घाटन केलं. खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना कोरोनासारखं सावट आल्यानंतर किती मोठी किंमत आपल्या देशाला जगाला राज्याला मोजावी लागली. काही जीवाभावाची माणसं तुम्हाला मला सोडून गेली आणि आपण आपल्यालाही काही सुचत नव्हतं काय करायचं कसं करायचं. आजार नवीन होता, डॉक्टर लोकांनाही जास्त माहिती नव्हती, तेही याचा अनुभव घेत होते. परंतु त्याच्यातनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये एक लोकांना आधार देण्याचं काम केलं, दिलासा देण्याचं काम केलं, ऑक्सिजन देण्याचं काम केलं, वॅक्सिन देण्याचं काम केलं, बूस्टर डोस देण्याचं काम केलं, ॲम्ब्युलन्स देण्याचं काम केलं, लोकांची भीती घालवण्याचा प्रयत्न आम्ही केला. लॉकडाऊन असताना देखील अर्थव्यवस्था अडचणीमध्ये येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलं आणि त्याच्यातनं राज्याला बाहेर काढलं. परंतु नंतर काही राजकीय घटना घडल्या, हे राजकीय स्टेज नाही आहे ह्याची मला जाणीव आहे, त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. पण एक आमच्यातलाच तरुण पुढं येतो, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो, त्याला एक चांगल्या प्रकारची पत्नी डॉक्टरच मिळते स्वातीताईंच्या रूपाने. आणि आमचे अरुणजी आणि स्वातीताई दोघं उत्तम प्रकारे इथं व्यवसाय सुरू करतात आणि आज स्वतःच्या मालकीचं चैतन्य हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी इमारत त्या बाबतीमध्ये ते उभी करतायत, त्याचं खरोखरीच समाधान आहे. माझी एवढीच डॉक्टर अरुणजींना विनंती राहील की तुम्ही गरिबीत न आलात. मला वाटतं तुमचे वडील ग्रामसेवक होते, त्याच्यामुळं वडील पण अतिशय कष्टाने त्यांनी तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे. स्वातीताई पूर्वी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण ग्रामीण भागाशी शहरी भागाशी निगडीत आहात, त्यामुळं गरीब जर पेशंट लोक आले तर थोडंसं त्यांच्याकडं आपण एक माणुसकीच्या भावनेनं त्या बाबतीमध्ये बघा. मला ह्याची जाणीव आहे, एवढी मोठी इमारत बांधायची म्हटलं तर काही थोडा खर्च नसतो, मोठा खर्च असतो. आणि त्याच्यावर तुम्ही बँकेचं लोन काढलेलं असतं, त्याचाही हप्ता गेला पाहिजे. परंतु तो हप्ता जात जात ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं थोडंसं बऱ्यापैकी चार्ज लावला तर आमची काही हरकत नाही, परंतु जो गरीब आहे त्याला मात्र कन्सेशन किंवा थोडं रिझनेबल आकार त्याचा बिल आकारण्याचा प्रयत्न डॉक्टर आपण सगळ्यांनी करावा. आज चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत झालं असलं तरी आम्ही नेहमी म्हणतो किंवा हॉस्पिटल चालावं म्हणजे काही इतर रोज पेशंट ढिगाणी किंवा रांगेनी यावेत असं काही माझी भावना नाही. उलट तुम्ही तुमच्या इथं तुमचं आरोग्य निर्व्यसनी राहा, आरोग्य चांगलं ठेवा, साधू संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि त्या प्रकारे जर आपण वागलो, नियमित व्यायाम करा, सकाळी लवकर उठायची सवय लावा. कारण मी आत्ता एक संग्राम जगतापणा मी एक शिबिराचं आरोग्य शिबिराचं उद्घाटन करून आलो. आनंद ऋषीजी कुणी त्यांच्या नावाने ते हॉस्पिटल आहे, 260 बेडचं हॉस्पिटल आहे, मोठं काम चाललेलं आहे आणि समाजाला मदत ते त्या ठिकाणी करत असतात. ठीक आहे,
पण इथं तुम्ही हे सगळं काम करत असताना या बाबतीमध्ये मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की करोना सारखे आजार किंवा दुसरी वेगवेगळ्या प्रकारचे आजार, आत्ता पण सर्दी, पडसळ, खोकला एवढे पेशंट आहेत की काही विचारता सोय नाही. आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्याही आरोग्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आपला परिसर सगळा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. स्वतःला आणि समाजाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावा अशा प्रकारची मी विनंती करतो. 2.5 वर्ष करोनाच्या संकटाशी सामना केल्यानंतर या काळामध्ये आरोग्य सेवांचं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं महत्त्व आपल्याला कळलं. पोलीस खात्याने अतिशय चांगलं काम केलं, पॅरामेडिकल स्टाफने चांगलं काम केलं, स्वच्छता दूत म्हणून काम करत असणाऱ्यांनी चांगलं काम केलं, नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि करोनावर मात करून आपण सर्वजण आज चांगल्या मोकळ्या वातावरणात फिरतोय याचं पूर्ण श्रेय, खूप मोठं श्रेय हे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलं गेलं पाहिजे. आम्ही पण त्या बाबतीमध्ये फार लक्ष ठेवून होतो. आणि करोनाच्या काळात समस्त डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ जो आहे आणि हॉस्पिटलचा सपोर्ट स्टाफ असेल, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, सर्वांनी स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करून रुग्णांची सेवा केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील ऑक्सिजनच्या बाबतीत मी मगाशीच संग्रामला विचारलं, त्या हॉस्पिटलमध्ये मला सांगण्यात आलं की कधी कधी ऑक्सिजन संपेल आणि पेशंटचं काय होणार, इथपर्यंतची परिस्थिती असायची. आम्ही नंतर इंडस्ट्रीचा ऑक्सिजन बंद केला का, तर पहिल्यांदा माणसं जगली पाहिजेत, माणसांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, असे खूप काही निर्णय आम्ही त्या काळामध्ये घेतले आणि त्याच्यातून आपल्या राज्याला बाहेर काढण्याचं काम केलं. आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण एकमेकाची काळजी घेऊया ही अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो. डॉक्टर अरुण काळे, स्वातीताई बोरुडे, डॉक्टर अरुण बोरुडे आणि डॉक्टर स्वातीताई बोरुडे या दोघांच्या चैतन्य हॉस्पिटलच्या निमित्तानं आमच्या सर्वांच्या वतीनं जरी थोडीशी गैरसोय झाली, तुम्हाला इथं बोलता आलं नाही, मी तर डायरेक्ट तसंच जाणार होतो, परंतु वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येत असताना थोडासा पाऊस थांबला म्हणून मी माईक हातामध्ये घेतला. परंतु एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना अरुणरावनी, स्वातीने, स्वातीताईंनी इथं निमंत्रित केलं. लहुजींची, संग्रामची आणि आपल्या सगळ्यांची या निमित्तानं भेट झाली, त्याबद्दल समाधान व्यक्त करतो. आणि असंच खूप कष्ट घेऊन पुढं आलेल्या ती समाजातल्या गरीब वर्गाकडे पण लक्ष द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय जय राम. मी डॉक्टर अरुण बोरुडे यांना विनंती करते, या सुंदर सोहळ्याचं आभार प्रदर्शन आपण करावं. चैतन्य हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी या आपल्या नवीन हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार श्री अजितदादा पवारसाहेब, या सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय श्री संगमभाई जगताप व उपस्थित मान्यवर व माझे सहकारी तज्ज्ञ डॉक्टर आप्तेष्ट माझ्यावर आमच्यावर प्रेम करणारे, मनुष्य प्रेम करणारे निश्चितपणे मान्यवर आपण सर्वांचे मी या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक जण आयुष्यामध्ये स्वप्नगृहाशी बाळगून असतो. आमच्या आईवडिलांनी देखील रुग्ण सेवेचे एक सुसज्ज भव्यदिव्य हॉस्पिटलचे स्वप्न पाहिले होते. आपण सर्वांच्या साक्षीने आज या स्वप्नाची पूर्तती होत आहे. हॉस्पिटल चालवणे हा आमचा मुख्य व्यवसाय असणार नाही, तर रुग्णसेवा हाच आमचा खरा व्यवसाय असणार आहे. हॉस्पिटलद्वारे विविध आजारवंतरी डॉक्टरांची टीम आमच्याबरोबर असणार आहे. आम्ही सर्व मंडळी अत्यंत तात्काळ वास्तविकपणे परिपूर्ण उपचार घेऊन कटिबद्ध राहू असे मी गोळी देतो. मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. थँक्यू.
धन्यवाद डॉक्टर साहेब. आणि आज चैतन्य हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण चराचराला चैतन्य देणाऱ्या वरुणराजाने सुद्धा हजेरी लावली. हे सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे हे उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. आज धुळवड पण आहे, अनायसेच पाणी आणि रंग खेळायचेच आहेत, तर सगळ्यांवर पाण्याची उधळण झालेली आहे. माननीय नामदार साहेबांच्या हस्ते या प्रांगणात नारळाच्या झाड रोपाचं वृक्षारोपण झालेलं आहे. आणि हे अतिशय शुभ संकेत आहे, कारण नारळ म्हणजे कल्पवृक्ष, श्रीफळ आणि श्रीफळाचं झाड, नारळाचं झाड हे नेहमी ऊर्ध्व दिशेने वाढणारं, उंच उंच जाणारं. त्याच्यामुळे नक्कीच या हॉस्पिटलचा नाव लौकिक असाच वाढत राहो. नावलौकिक वाढत राहो याचा अर्थ पेशंट्सची संख्या भरपूर असावी असं अजिबात नाही, तर इथे काम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स मंडळींच्या प्रयत्नांना देवानी कायम यश द्यावं, या सगळ्यांच्या हाताला यश द्यावं आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आरोग्याचं चैतन्य लाभावं या सदिच्छा आपणा सगळ्यांच्या मनात आहेत. आपण सगळेजण याच सदिच्छा घेऊन आज या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलात. मी आज मंचावर ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, माननीय नामदार विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब यांचं बोरुडे परिवाराच्या वतीनं आणि चैतन्य परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, अहमदनगरचे लाडके आमदार माननीय संग्रामय्या जगताप यांचं मनपूर्वक आभार. यासोबतच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खास प्रयत्न करणारे माननीय आमदार लहूजी कानडे आणि माननीय अंकुशजी कानडे साहेब, माननीय अशोकराव कानडे साहेब या संपूर्ण परिवाराचे, कानडे परिवाराचे आभार. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक, माननीय आरोग्य अधिकारी, माननीय महापौर ताई या सर्वांचे आभार. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या गोरुडे परिवारावर प्रचंड प्रेम करणारी आपण सगळी नातलग मंडळी, आपणा सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण केल्याशिवाय, तोंड गोड केल्याशिवाय कोणीही इथून जायचं नाहीये. आजचा दिवस अतिशय सुंदर गोड असा साजरा झाला. अनाहूतपणे आलेल्या वरुणराजाला सुद्धा आपण थोडा वेळ थांबायची विनंती केली आणि कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला, संपन्न झाला. आपण सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि धुळवडीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी वीणा दिघे या ठिकाणी थांबते. नमस्कार. चला सगळेजण स्नेहभोजनाला आपल्याला पुन्हा एकदा नम्र आमंत्रण.
Thank you.
चैतन्य हॉस्पिटल आम्ही अद्ययावत रुग्णालय उभारलेले आहे गावडेमाळा श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल समोर। यामध्ये पूर्ण कॅशलेस फॅसिलिटी आहे, मेडिसिन आहे, हृदयविकार आहे, मेंदूविकार आहे, त्यानंतर होमिओपॅथिक विभाग आहे, सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीम आहेत, त्यामध्ये प्रसूतिगृह पण आहे आणि पूर्ण कॅशलेस असं सगळ्या फॅसिलिटी लवकरात लवकर उपलब्ध 2 ते 3 महिन्यामध्ये लवकरात लवकर कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध होत आहेत। दुसरी एक आनंदाची गोष्ट, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, पूर्ण महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना हे सुद्धा आम्ही क्लेमला टाकणार आहोत। सर्व कॅशलेस सुविधा आहे, मुख्यमंत्री सहायता निधी योजना पण आली आहे, आपल्याकडे अटॅच झालेली आहे। त्याचे 24 तास मेडिकल, 24 तास लॅब, त्याच्यानंतर 24 तास कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे। त्यामध्ये सेंट्रल ऑक्सिजन आहे, दिनांक रोजी 7/3/2023 रोजी श्री माननीय अजितदादा पवारसाहेब विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहून आपल्या हॉस्पिटलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे व संग्राम भैया जगताप हे अध्यक्षस्थानी होते। मी डॉक्टर स्वाती बोरुडे, डायरेक्टर ऑफ चैतन्य हॉस्पिटल, मी होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे। आज दिनांक 7/3/2023 आपल्या चैतन्य हॉस्पिटलचा आज इथे उद्घाटन सोहळा पार पडला। तर आपल्या कार्यक्रमासाठी माननीय नामदार श्री अजितदादा पवारसाहेब विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आपण ते उद्घाटन आज पार पाडलेलं आहे। आपण हे हॉस्पिटल रुग्णसेवा इतरांना मदत व्हावी, सगळ्यांना आपल्याकडून रुग्णसेवा घडावी यासाठी आपण ते आज आपण इथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आपल्या इथे सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे, एक अतिदक्षता विभाग आहे, कॅशलेस सुविधा आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, तसेच मेडिकल पॅथॉलॉजी लॅब, फिमेल व गायनॅक वॉर्ड, सेंट्रल ऑक्सिजन आहे आपल्या हॉस्पिटलला, कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, या सर्व सुविधा आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत। तसेच मेडिसिन विभाग, हृदयविकार विभाग, मेंदूविकार विभाग, होमिओपॅथिक विभाग, किडनी विकार, हाडांचे विकार, अजून प्रसूतीतंत्र विभाग, त्वचा रोग, रेडिओलॉजी, 2D इको, एक्सरे, सोनोग्राफी, या सर्व सुविधासुद्धा आपण इथे उपलब्ध करत आहोत। फिजिओथेरपी, पॅथॉलॉजी, ENT आणि सर्जरीमध्ये आपण आपल्याकडे ऑपरेशन थिएटरची सुसज्ज सेवा असल्यामुळे आपण जनरल सर्जरी, भगंदर, मूळ व्याध, व्हेरिकोज व्हेन्स, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि इतर सर्व जनरल शस्त्रक्रिया आपण इथे यशस्वीरित्या करू शकू।